आगामी शिर्डी विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी आयात केलेला उमेदवार मान्य नसल्याची भावना व्यक्त करत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला शिर्डी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा या मागणीसाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते वाहनांचा मोठा ताफा घेत मुंबई येथे शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले असून शिर्डीतील शासकीय विश्रामगृह येथे जमा होत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका प्रमुख संजय आप्पा शिंदे यांच्या नेतृत्वात, शहर प्रमुख सचिन कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास बापू वहाडणे, उपशहर प्रमुख सुयोग सावकारे, गणेश सोमवंशी, शुभम वाघ, पुंडलिक बावके, सुनील परदेशी, अनिल बांगरे, सोमनाथ गोरे, भानदास कातोरे, मयूर शेरवेकर, अमोल गायके, कैलास शिंदे, दीपक बैरागी, सुयोग गायके, किरण जपे, डॉक्टर भदे, राजेंद्र कातोरे, संदीप बावके, ऋषिकेश मते, हर्षल गुरव, दत्तू गायकवाड, प्रसाद पाटील, संतोष वाणी, सलीम तांबोळी, आप्पा धुळसौंदर, दुर्गेश विंदूर, रणजित भोसले, दीपक गायके, दिनेश बहिरट यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक शिर्डीहून मुंबईला रवाना झाले. मी मागच्या वेळेस उद्धव साहेबांना भेटायला मुंबईला गेलो होतो. त्या टायमाला उद्धव साहेबांची चर्चा झाली. सदर विधान परिषदेचं जे तिकीट आहे आपल्या मतदारसंघातलं, विधानसभेचं ते तिकीट शिवसैनिकापैकी कोणाला तरी भेटावं. उद्धव साहेबांनी सांगितलं की तुम्ही याच्यावर एक विचार करा आणि कोण द्यायचं काय तुम्ही एक ठरवा. तर आम्ही आज दोन कॅन्डिडेट ठरवलेले, त्याच्यामधलं एक जणाला तू आमचं तिकीट भेटलं पाहिजे, यासाठी आम्ही संजय राऊत यांची भेट घ्यायला चाललेलो आहे. आणि त्यांना विनंती करणार आहे का बाबा आतापर्यंत आम्ही बाहेरचे जे आयात केलेले त्यांना तिकीटे द्यायली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. बऱ्याच वेळेस थोड्या मताने आपले सीटे गेलेले, पण यावेळेस शिवसैनिकाला तिकीट भेटलं पाहिजे आणि शिवसैनिकच निवडून आला पाहिजे. कारण आज आम्ही 35-40 वर शिवसैनिक म्हणून काम करतो आणि आज बाहेरून आयात करून येतात आणि ते उभे राहतात आणि ते 15 दिवसात परत इलेक्शन झालं निघून जातात. त्याच्यापेक्षा जर शिवसैनिक हा कट्टर 40-40 वर्ष काम करतो आणि म्हणून आणि काम करत राहत वर्षानुवर्ष 5 वर्ष काम करतो आणि टायमा येणारे 15 दिवस आधी येत्या आणि 15 दिवसानंतर ते निघून जातात. तर याला आळा बसण्यासाठी शिवसैनिकाला तिकीट द्यावं आणि शिवसैनिक 1001% निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाची, पदाधिकाऱ्यांची आणि तालुक्यातल्या सर्व शिवसैनिकांची. यासाठी आम्ही पार रक्ताचं पाणी करून तो आणतो, प्रयत्न करू हे आम्ही संजय राऊत साहेबाला सांगायला चाललेलं. चर्चा नाही आता पक्षाची वाटाघाटी जी होईल त्याच्यावर हा निर्णय होणार आहे. पण तू आणतो आमचा आग्रह राहील का बाबा आपण बऱ्याच वेळेस शिर्डीची जी जागा आहे आपल्या शिवसेनेने शिर्डीनेच लढवलेली आहे. मागच्या 1 वेळेस विखे पाटील फक्त 5-6 हजार मतांनी आपलं सीट पडेल ते पण आयात करेल होतं, तरी पण 5-6 हजार पडेल. यावेळेस तू आणतो ताकदीनं आपण 1001% हे जागा मागून घेऊ आणि हे निवडून आणू. आता आपण लोकसभेला पाहिलंच तो आणतो का भाऊच्या वागचोवर थोड्या फरकाने तो आणतो. लोकांनी पुढं पैसे वाढले त्यांनी, गैरवापर केला बराचसा तो आणतो ताकदीचा, सरकारी यंत्रणांचा वापर गैरवापर केला तरी थोड्या मताचा फरक पडला. जर 13 हजारांनी जर फक्त आपण मागवतो तर यावेळेस तो आणतो 13 हजार कव्हर करणं शिवसैनिकांसाठी मोठी गोष्ट नाहीये. आणि शिर्डीमध्ये मानणारा वर्ग मोठा आहे तो आणतो शिवसेनेला. आणि मतदार प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये शिवसैनिक आहे, शाखा पण आहे. थोडेफार जर फरक पाहिलं तर तो आणतो. काही 28 गावं जे नवीन जॉईन झाले त्याच्यामुळे थोडाफार आम्हाला फरक पडेल. पण बाकीच्या गणेश परिसरामध्ये 1001% आम्ही लीड देऊ त्या आशू परिसरात पेक्षा पण जाता आणि सीट 1001% निवडून आणू. उद्धव साहेबांना पण त्या दिवशी सांगितलं का निष्ठावंत शिवसैनिकाला तिकीट भेटलं पाहिजे. कारण तो आणतो बऱ्याच वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिकांना चान्सच नाही भेटला. तर एवढ्या जर पहिल्याच जर निष्ठावंत सैनिकांना जर चान्स भेटला असता तर आज कदाचित याच्या मागच्या वेळेस शिवसेनेचा आमदार असता. आणि आता आम्ही संजय राऊतांना पण आग्रह करणार आहे का बाबा तो आणतो हे तिकीट आपल्याला मागून घ्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांना द्यावा. शेवट पक्षाचा आदेश आमच्या लास्ट निर्णय राहील. जो आदेश घेईन पक्ष आम्ही त्याच्याबरोबर काम करू. खुश खबर. शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड तपासणीचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता शिर्डी येथील SD डायग्नोस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्पदरात आरोग्यम सारखे पॅकेज उपलब्ध. यात T3, T4, TSH तपासणी 100 रुपयात तर CA 125 तपासणी 300 रुपये तसेच व्हिटॅमिन B12 तपासणी 200 रुपये अशा अल्प दरात उपलब्ध. T3, T4, TSH ही तपासणी PCOD अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते. CA 125 ही तपासणी कॅन्सरसाठी केली जाते. व्हिटॅमिन B12 ही तपासणी केस गळणे, थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते. यामुळे या संधीचा अवश्य लाभ घ्या. करा तपासणी, रहा निरोगी.
आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स, शिर्डी भन्साळी स्क्वेअर, शुटी मार्केट जवळ, नगर मनमाड रोड, शिर्डी. संपर्क संतोष डांगे. मोबाईल क्रमांक 96040883050, तसेच 80070000075. दर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99-21-21-95-61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97-67-06-85.